मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत भारताच्या महत्त्वाच्या शासकीय योजना, मंत्रालय, प्रारंभ दिनांक, अनुदान स्थिती, क्षेत्र आणि तरतुदी. तर प्रधानमंत्री पीक विमा योजना ही कृषी मंत्रालयाशी संबंधित आहे. 13/1/2016 रोजी ही योजना सुरू झालेली होती. पिके व शेतकऱ्यांशी संबंधित ही अतिशय महत्त्वाची योजना आहे. क्षेत्र ग्रामीण व शेती. तरतुदी कोणासही बंधनकारक नाही. अटल पेन्शन योजना ही 9/5/2015 पासून सुरू झाली. निवृत्ती वेतन धारकांकरता आहे. निवृत्ती वेतन क्षेत्राशी संबंधित सामाजिक क्षेत्राची योजना आहे. त्यानंतर बचत दिवा योजना ऊर्जा क्षेत्राशी संबंधित 2009 सुरू झालेली आहे. विद्युतीकरण या क्षेत्राशी संबंधित आहे. छोट्या फ्लोरोसंट दिव्याची किंमत कमी करणे. केंद्र सरकार आरोग्य योजना आणि या मंत्रालयाचा आहे. केंद्र सरकार आरोग्य योजना 1954 सुरू झालेली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागाची ही योजना आहे. 1954 सुरू झालेली आहे. आरोग्य केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कौटुंबिक सदस्यासाठी वैद्यकीय निगा व सोयी. त्यानंतर दीनदयाळ अपंग पुनर्वसन योजना ही योजना 2003 सुरू झाली. सामाजिक न्याय विभागाची आहे. दिव्यांग आणि अपंगांना समान संधी, समान अधिकार, सामाजिक न्यायासाठी सक्षम वातावरण तयार करणे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना ऊर्जा विभागाशी संबंधित आहे. 2015 सुरू झाली. ग्रामीण विद्युत पुरवठा भारतातील ग्रामीण भागातील घरांना 24/7 अखंडित विद्युत पुरवठा करणे 24 तासाकरता. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ग्राम विकासाची आहे. 2015 ही योजना सुरू झालेली आहे. ग्रामीण विकासाशी संबंधित आहे. हा भारत सरकारचा एक प्रकल्प आहे. याद्वारे विशेषतः दारिद्र्य रेषेखालील आणि अनुसूचित जाती जमातीच्या युवकांना यात जुळून कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे फायदा होणारा रोजगार पुरवण्याचा हेतू आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रम 1 जुलै 2015 सुरू झालेला आहे. डिजिटली एम्पावर्ड नेशन भारतातील नागरिकांना इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने शासकीय सेवा उपलब्ध करून देणे, जेणेकरून लोकांना अद्ययावत माहितीच्या व संवादाच्या तंत्रज्ञानाचा फायदा होईल. त्यानंतर ग्रामीण भंडार योजना कृषीशी संबंधित आहे. 1/3/2007 सुरू झाली. कृषी क्षेत्राशी शेतकऱ्याच्या आवश्यकतेनुसार शेतमाल आणि प्रक्रिया केलेली शेती उत्पादने ठेवता येतील अशी संलग्न सुविधासह कोठारे तयार करणे, दर्जा निर्धारणाबरोबर मानकीकरण गुणवत्ता नियंत्रणाद्वारे त्या शेतकी उत्पादकांची विक्री क्षमता वाढवणे. केंद्र सरकारच्या सर्व योजना आहेत. अशाच प्रकारच्या योजना महाराष्ट्र शासनाच्या आहेत. त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी देणार आहे. इंदिरा आवास योजना ग्राम विकास विभागाची योजना आहे. 1985 सुरू झाली. गरबांधणी आणि ग्रामीण. त्यानंतर इंदिरा गांधी मैत्रत्व सहयोग योजना 2010 सुरू. मतांची निगा 19 वर्ष व त्यावरील वय असलेल्या महिलांना पहिल्या 2 अपत्यासाठी रुपये 4000 ही रोख प्रोत्साहन राशी याद्वारे दिली जाते. त्यानंतर मातांची निगा याकरता आहे. सॉरी, मतांची नाही आहे. एकात्मिक बालिका सेवा योजना ही सुद्धा 2/10/1975 पासूनची योजना आहे. जुनी आहे. बालविकासशी संबंधित आहे. 6 वर्षाखालील मुलांचे व त्यांच्या मातांच्या कुपोषण व अन्य आरोग्य समस्या हाताळणे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ग्राम विभाग यांची योजना आहे. 1978 पासून सुरू आहे. ग्रामीण विकास स्वतःचा विकास व्हावा. SGSY स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सिन्स 1/4/1999 आणि याचा आता नाव बदललेलं आहे. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1/4/1999 पासून. जननी सुरक्षा योजना 2005 सुरू झाली. मातांची निगा गर्भवती महिलांना फक्त एकाच वेळेस संस्थात्मक किंवा कौशल्यपूर्ण सहाय्याने घरी बाळाचा जन्म झाल्यास रोख प्रोत्साहनपर राशी. त्यानंतर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्विनीकरण कार्यक्रम. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनी यावर प्रश्न विचारले जातात. त्या अनुषंगाने सर्व माहिती महत्वाची आहे. 3/12/2005 पासून ही योजना सुरू झालेली आहे. शहर विकास कस्तुरबा गांधी बालविकास विद्यालय 7/1/2007 पासून. शिक्षण SC ST OBC मायनॉरिटीच्या मुलांना शिक्षण द्यावे BPL साठी त्यांच्याकरता आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. इन्स्पायर कार्यक्रम डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया
विज्ञान विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन, शोध प्रबंध सादर करणाऱ्यांना फेलोशिप, संशोधन करणाऱ्यांना संशोधन अनुदान। कौशल्य वैज्ञानिक प्रोत्साहन योजना 1999, मूळ विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषध निर्माण या क्षेत्रात संशोधन करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून विद्यावेतन देणारा कार्यक्रम। लाईफ स्टॉक इन्शुरन्स स्कीम, कृषी शिक्षण, पशूंचं वाढ होण्यासाठी, क्वालिटी वाढवण्यासाठी ही योजना आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामीण विकास, 6/2/2006, रुरल वेज एम्प्लॉयमेंट, ग्रामीण भागातील लोकांना रोजगार देण्यासाठी 120 रुपये पर डेज 2009 पासून प्राईस ठरलेली आहे। संसद स्थानिक क्षेत्र विकास योजना 23/12/1992 पासून प्रत्येक खासदारास त्यांचे निर्वाचन क्षेत्रात ₹5,00,000 पर्यंतची कामे तेथील जिल्हाधिकाऱ्यास सुचविण्याची मुभा आहे। राज्यसभेच्या सदस्यास तो ती जेथून निवडून आला ती राज्यात किंवा अनेक जिल्ह्यात कामाची शिफारस करू शकतो। माध्यान्ह भोजन योजना 15/8/1995 ला सुरू झालेली आहे। आरोग्य विभागाची शाळेतल्या मुलांना सर्व कामकाजाच्या दिवशी विनामूल्य दुपारचे भोजन, नंतर नामामी गंगे कार्यक्रम, 3/1995 पाच वर्षासाठी स्वच्छ गंगा प्रकल्पासाठी आहे नमामी गंगे, राष्ट्रीय साक्षरता धैर्य कार्यक्रम, शिक्षण, राष्ट्रीय पेन्शन योजना 1/4/1/2004 पासून सुरू झालेली आहे निवृत्तीवेतनधारकांसाठी, मासेमाऱ्यांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय योजना कृषीशी संबंधित आहे, राष्ट्रीय सेवा योजना 1969, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता योजना 15/1995, त्यानंतर पंतप्रधान आदर्श ग्राम योजना ग्रामीण विकास 23/7/2010 पासून आदर्श ग्राम यांच्यासाठी आहे, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह स्कीम आहे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अर्थ मंत्रालय 9/2015 ला सुरू झाली, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स विथ प्रीमियम 12 पर डे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अर्थ मंत्रालय 9/2015 इन्शुरन्स 2 लाख विथ प्रीमियम 330 पर इयर, एका दिवशी 1 रुपया भरायचा, 2 लाखाचा प्रीमियम आहे, प्रधानमंत्री जनधन योजना अर्थ मंत्रालय 28/8/2014 फायनान्स इन्क्लुजन याच्याबद्दलची सविस्तर माहिती ते दिलेली आहे, त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण विकास 15/12/2002 पासून रुरल डेव्हलपमेंटसाठी आहे, राजीव आवास योजना 2013 शहरी गृह निर्माण करता आहे, स्लम फ्री इंडिया करता कोणती योजना आहे असा प्रश्न येऊ शकतो, तर राजीव आवास योजना 2013 ला सुरू झालेली आहे शहरी गृहनिर्माण करता, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना ऊर्जा मंत्रालय 2005 ला सुरू झालेली आहे, बघा त्याच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषीशी संबंधित 1/8/2007 ला सुरू झाली, कृषी विभाग 4% अॅन्युअल ग्रोथ इन ॲग्रिकल्चर याच्यासाठी अतिशय उपयुक्त योजना आहे, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना 1/1/2008 पासून विमा BPL लोकांकरता आहे, MGNERGA, त्यानंतर RNTCP आरोग्यासाठी ट्युबरक्युलोसिस कंट्रोल इनिशिएटिव्हसाठी आहे, 1997 ला सुरू झालेली आरोग्य विभागाची महत्त्वाची योजना आहे, सक्षम व राजीव गांधी स्कीम फॉर एम्पॉवरमेंट ऑफ ॲडोलसेंट बॉईज कौशल्य विकास 2014 ला सुरू झालेली आहे, सबला और राजीव गांधी स्कीम फॉर एम्पॉवरमेंट ऑफ ॲडोलसेंट गर्ल्स कौशल्य विकास या दोन्ही योजना आहेत, दोन एक जी मुलांकरता आहे ती 2014 ला झालेली आहे आणि मुलींकरता 2011 ला, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ग्राम विकास 25/25/2001 रुरल सेफ एम्प्लॉयमेंटसाठी स्वावलंबन अर्थ मंत्रालयाची फायनान्स इन्क्लुजन्स 15/12/2011 ला सुरू झालेली ही योजना आहे, स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना ग्राम विकास मंत्रालयाची आहे, 1/4/1999 ला सुरू झालेली ग्रामीण रोजगाराशी संबंधित महत्त्वाची योजना आहे, स्वावलंबन अर्थ मंत्रालय निवृत्ती वेतन धारकांकरता ही योजना आहे 26/9/2010 ला सुरू झालेली आहे, उडिशा बाल निगा यांच्याकरता आहे ट्रेनिंग प्रोग्राम
ICDS वर्कर करता व्हॉलंटरी डिस्क्लोजर ऑफ इन्कम स्कीम 18/6/1997 ला सुरू झालेली आहे आणि ती क्लोज झालेली आहे 31 डिसेंबर 1998 ला. नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन ही June 2011 ला. नॅशनल अर्बन लिव्हलीहूड मिशन 24 सप्टेंबर 2013 ला सुरू झालेली आहे. वारसा शहरी विकास व उन्नतीकरण योजना HRITAY January 2015 ला. शहरी विकास योजनेद्वारे देशातील उच्च सांस्कृतिक वारसा ठिकाणाचे संरक्षण आणि नूतनीकरण करण्यासाठी योजना आहे. सुकन्या समृद्धी खाते 22 जानेवारी 2015 ही महत्वाची आहे. मुली ज्या आहे त्यांच्याकरता आहे. स्मार्ट शहरे ध्येय June 15, 2015 ला झालेली आहे. अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन AM अमृत अर्बन डेव्हलपमेंटची आहे. सर्वांसाठी घरे June 15, 2015 घर बांधणी करता आहे. नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट यांची स्कीम आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती इथे दिलेली आहे, आपण बघून घ्यायची आहे. अंत्योदय अन्न योजना NDA गव्हर्नमेंटची 15 डिसेंबर 2000 रोजी सुरू झालेली योजना आहे. त्याबद्दलची सर्व माहिती इथे दिलेली आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना कौशल्य विकास यांची योजना आहे. 15 जुलै 2015 ला सुरू झाली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा ध्येय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 2007-2005 वर्षाकरता आहे. 2007 पासून त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. लॉन्च झालेली 2007 ला 5 वर्षाकरता ही स्कीम आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 1 मे 2016 ला सुरू झाली. रानिंद्र रेषेखालील महिलांना कुटुंबांना मुक्त LPG गॅस जोडणारी पुरवण्यासाठी योजना आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना February 2016 या मुद्रा योजनेचा उद्देश नॉन कॉर्पोरेट मराठी शब्दसूत्र तिथे आहे लघु व्यवसाय क्षेत्र वित्त पुरवठा करण्यास आहे. संसद आदर्श ग्राम योजना ही सुद्धा योजना 11 ऑक्टोबर 2014 ला सुरू झाली आणि नंतर आता या मागच्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी सुद्धा योजना सुरू झालेली आहे. शेतकरी स्वाभिमान योजना तर त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. ती सुद्धा एक योजना अलीकडल्या काळामध्ये सुरू झालेली आहे. तर हे सोर्स आहेत माहितीचे. अमृत योजना ही JNVS पर्याय आहे. नंतर भारतातील शासकीय योजना बघा. या आहेत आशा स्वयंसेविका अटल पेन्शन योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना UPADO सर्वांसाठी घरे राष्ट्रीय कृषी विकास योजना माध्यान्ह भोजन योजना उद्दिष्ट अमृत मिशन इंद्रधनुष्य सर्व शिक्षा अभियान स्मार्ट सिटी मिशन TV मिशन 2020 प्रकल्प भारतमाला भारतीय नद्या जोडणी प्रकल्प सागरमाला प्रकल्प सेतू भारतम भारतातील उच्च गती रेल्वे ऊर्जा गंगा महामेट्रो एक आहे. मोहिमा ॲक्सेसिबल इंडिया मोहीम डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्किल इंडिया स्टार्टअप इंडिया स्वच्छ भारत अभियान उन्नत भारत अभियान आधार व्यवसाय ओळख क्रमांक भारतीय पारपत्र परमनंट अकाउंट नंबर रेशन कार्ड असंघटित कामगार क्रमांक मतदान ओळखपत्र राज्य योजना बंद झालेल्या योजना भारत निर्माण कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय निर्मल भारत अभियान प्रया गृहयोग रास्वयो संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना स्वावलंबन. तर अशा प्रकारची ही माहिती आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्या निदर्शनास आणलेली आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या अशाच प्रकारच्या सर्व योजना आपल्या निदर्शनास लवकरच दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येऊ. धन्यवाद.